मंडळी, आपल्या मालवण ट्रीपमधील तुम्ही तारकर्लीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. जर पाहिलं नसेल तर आपल्या एक्सप्लोअर कोकण चॅनलवरती जाऊन तारकर्ली मित्रांनोचा व्हिडिओ टाकला आहे ना, मी नक्की पहा. मित्रांनो, मालवण ट्रीपमधील आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे देवबाग संगम पॉईंट. तारकर्लीपासून काही मिनिटाच्या अंतरावर मित्रांनो देवबाग संगम पॉईंट आहे. गुगल मॅपवर जर तुम्ही बघितलं असणार, बघ तिकडनं सरळ गेलो रोड आहे ना, तोच संगम पॉईंटपर्यंत गेलो. आपण त्याच रूटने आता चाललो आहोत ते देवबाग संगम पॉईंटला. तारकर्ली टू देवबाग जो रोड आहे ना, त्याच्यामध्ये असणारं त्याच्या घरातनं पण सगळीकडे तुमचा होमस्टे बुक भेटतात, किंवा बोटिंगसाठी असणारे जे इक्विपमेंट किंवा वॉटर स्पोर्ट्स, जे सर्वांचे जाहिराती किंवा लोकांमध्ये आपल्याक वाटेत विचारून विचारून आपल्याक ऑफर देत असतात, किंवा बोटिंगची बोटिंग राईडसाठी. मला पण अशा तीन चार जणांनी वाटेत अडवून विचारल्याने, तुम्ही पण जाईल असं खूप असे ॲक्टिव्हिटीजचे, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, तुमका इकडे तारकर्लीच्या किंवा देवबागच्या किनाऱ्यावरती करून भेटतील. नक्की मित्रांनो येलात ना इकडे, या गोष्टींचा पण तुम्ही आनंद घ्या. आणि पूर्ण रोड आता मस्त नाड आणि नारळ आणि माडाच्या पोपळींच्या बागेत भरलेलो आहे, पूर्ण सावळी आहे एवढ्या गर्मीत पण. फायनली आपण देवबागला संगम पॉईंट जो आहे ना तिकडे इलाव मध्ये नाश्त्याक थांबलो होतो, आपलं मला संगम पॉईंटला जाऊचं आमचं ठरलं. आणि त्याच दिशेने मित्रांनो आपली ही वाटचाल झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी संगम पॉईंट किती भारी येतोय, बरीच गर्दी आहे पर्यटकांची. म्हणजे फायनली आपण संगम पॉईंटला इलाव, बरेच बोटी आहेत आणि बरेच इकडे पर्यटकांना पर्यटकांवर चालणारे बिझनेस आहेत, बोटिंग बिटिंगवाले मध्ये वाटेत विचारून विचारून सतावतात, कारण खूप मोठं बिझनेस आहे इकडे बोटिंगचं. एका बोटिंगवर बरेच पॉईंट आहेत. काय उडतात थांबा, तुम्हाला दाखवत आहे उडता काय. आता हे बघा फायनली आपण इला, हे बोटिंगसाठी विचारतात काका. 600 किती? सगळी 600 रुपयात. पण आता भरती लागली आहे ना, पाणी उसळला काय ना, ते पॅराशूटचा काहीतरी माझ्या मते ते पॅराशूट राईड आणि संगम पॉईंटचं मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकशाल. देवबाग संगम पॉईंट तारकर्लीच्या इकडनंच पुढे येईल की मित्रांनो या संगम पॉईंट, हे इकडे बोटी उभे आहेत इकडनं ते बरेच पॉईंट. संगम पॉईंट म्हणजे नदी, ही नदी आहे ती समुद्रा जिकडे जाऊन मिळताना त्याका संगम पॉईंट बोललो जाता. आता ही नदी बघा मित्रांनो, ही जी नदी आहे खाडी आहे, जशी आपल्या बगलाची टेंबोलीखाची खाडी ती पण समुद्रात जाऊन मिळतात वाडातरच्या इकडे, तशी जी खाडी आहे मालवणची जी मित्रांनो ह्या देवबागच्या जो समुद्रकिर्तनाचा भाग आहे ना ते जाऊन मिळतात एका संगम पॉईंटवर. हे बघा हे लाटाच्या लाटा आपटतात तिकडे, नदीचा खाडीचा पाणी आणि समुद्राचा पाणी मिक्स होता, ओटी भरती लागतात. आता मित्रांनो माझ्या मते दुपारचे 1 वाजले आहेत आणि या टायमिंगला भरतीचा पाणी परत रिटर्न फिरायला लागलं असणार. नको काका, बोटिंगसाठी खूप मागे लागल्यात, बोटिंगसाठी बरेच विचारतात इकडे मित्रांनो टुरिझम पॉईंट चालवणारे काका. तर मगाशी मग एकदम स्कूटीवरनं ओव्हरटेक करून थांबून आपलं प्लॅन समजवल्यान, एका बोट राईडमध्ये किती लोक 100 रुपयाच्या ह्याच्यात बोललो होतो पर पर्सन काहीतरी 4-5 ठिकाणं इकडची. पण माकास असा जास्त रिस्क घ्यायचा नाही हा, कारण असा काय नाही हा, पण दुपारची वेळ आहे समुद्रात भरती लागली आहे, जेवढा होत तेवढं निसर्ग सौंदर्य किनाऱ्यावर उभं राहूनच निहाळायचा प्रयत्न करायचा. समुद्राच्या पाण्यात उतरवून तिची खोली मापण्याची काही गरज नाही आपल्या का. तुमका दाखवतोय मी आता या संगम पॉईंटच्या तीरा एकदम तिटावर काय म्हणतो ते का, दोन साईडचं समुद्राचा पाणी मिळतं ना त्या पॉईंटवर येईल मी. हे बघा मंडळी, हो तो संगम पॉईंट आहे, दोन्ही ही इकडची खाडीचा पाणी आहे, खाडी म्हणतात खाराच पाणी आणि या समुद्रात ती बघा मित्रांनो बोट राईड हे म्हणताय ना
पॅराशूट राईड का त्याच्या, हां पॅराशूट राईड हा शब्द बरोबर आहे त्यासाठी. हे बघा मी तुमका मगाशी बोललंय, मालवणच्या किनाऱ्यावर बरेच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वॉटर स्पोर्ट्स आहेत ना त्यांची, जणू मेजवानीचा. आपल्या मागे पण एक मशीन ठेवलेली आहे, मी तुमका दाखवत आहे. एका पाठी प्रोपेलर आणि त्याच्या सहाय्याने ते उडवलं जातं, हेल्मेट्स प्रॉपर त्याचे इक्विपमेंट आहेत बघू शकशाल. अशा रीतीने ही मशीन आहे, सगळे प्रॉपर गिअर आहेत त्याचे, बेल्ट वगैरे भारी आहे. आणि हे जे बोट राईड आहेत ते चालू होतात मध्ये, इकडे बोलणं चालू आ बावत किंवा आपले बोलतात ते भाचत, त्यांना ते पटूचा प्रयत्न करतात. बघूया झालात जमलं तर मी तुम्हाला बोट राईड पण दाखवीन, पण शक्यतो मी जाऊचा प्रयत्न करूच आहे ना. मित्रांनो ह्या ज्या पॉईंटला तुम्ही संध्याकाळचं येलास ना सनसेटच्या टायमिंगला, तर इकडचा दृश्य आहात ना खरंच विहंगम आहात. आणि सूर्यास्त मित्र एक खूप छान नजारा आपल्या इकडे बघू भेटात. मंडळी आता बघू शकशाल तुम्ही पाणी कसा दोन्ही साईडचा आपटता. आता या इकडनं खाडीचा पाणी आणि या समुद्राचा पाणी, तर दोन पाण्यांचा जर मेळ होता ना त्याचा संगम पॉईंट बोललो जाता. देवबागला हो पॉईंट खूप फेमस आहे, मगाशी बघा पर्यटकांची बऱ्यापैकी वर जाण. सर्व जे इकडची जी घर आहेत ना, लगभग 80% घराने आपलं होमस्टे म्हणून इकडे बॅनर लावल्याने या एक चांगलो टुरिझमच्या ह्याच्यावर बिझनेस स्टार्ट केल्याने या लोकांनी. अगदी वाटेत अडवून अडवून सांगतात आपले प्लॅन्स किंवा बोट राईड कसे असतात. बऱ्यापैकी इकडे पर्यटनावर मित्रांनो जसं गोव्या का तसा इकडे पण मित्रांनो चांगली चालना भेटलेली आहे. कधीच आपल्या देवगडला पण असं टुरिझम होईल, काही देवगडात पण आता बऱ्यापैकी पर्यटकांचा ओघ वाढलो आपल्याकडे. बघू शकशाल कशी लाटा संत गतीने येतात. संगम पॉईंट पण बऱ्यापैकी फिरान झालेलो आहे, तर बघूया दुसरा पॉईंट खायचा भेटता आपल्या फिराका किंवा कदा तिकडनंच आपली परतीची वाट घरची देवगडची चालू आहे. मित्रांनो दाखवीन तुमका दोन्ही व्हिडिओ कदाचित वेगवेगळे टाकेन किंवा एकाच व्हिडिओ जात ना तारकर्ली आणि देवबागचा, दोन्ही एकाच व्हिडिओ दाखवतो मी प्रयत्न करीन. शक्यतो मी दोन व्हिडिओ बघेन कारण पूर्ण जास्ती मोठं व्हिडिओ कोण भोग मागत नाही, त्यामुळे दोन वेगवेगळे 5-5 मिनिटाचे दोन व्हिडिओ मी तयार करीन देवबाग आणि तारकर्ली. नक्की बघा मित्रांनो आपल्या चॅनलला एक्सप्लोर कोकणला. बरेच दिवस मध्ये आपले व्हिडिओ पडले नाहीत कारण तुमका माहितीच असतात आपले आंबा सीझन असता, देवगडमध्ये आंबा सीझन कशाप्रकारे असता मित्रांनो. आता आपले पण आंबे होते आणि आंबे आता मित्रांनो लगभग 10 मेला संपले आपले आंबे, त्यानंतरच मित्रांनो मग वेळ भेटलो व्हिडिओ बनवण्यासाठी. मच्छा गात एवढे काही फक्त आंब्याचे एक दोन व्हिडिओ बनवले ते, त्यानंतर आपल्या काही एक्सप्लोर कोकण चॅनलवर एकही व्हिडिओ पडलो नाही. अगदी होळीचा व्हिडिओ पण आपल्या करूक नाही भेटलो आंबा सीझनमुळे. सो त्यातल्या त्यात आंबा सीझन यावर्षीचं बरं गेलो आणि आता मित्रांनो मी परत आपला एक्सप्लोर कोकणचा आपला ना आता परत ॲक्टिव्ह केला आहे.
यूट्यूब चॅनल आहे, असेच व्हिडिओ मित्रांनो मी टाकत राहीन। तर मित्रांनो आपले सबस्क्राईब करा एक्सप्लोर गोवा यूट्यूब चॅनल, असेच आपल्या देवगड तालुक्यातले, सिंधुदुर्गातले, मालवणातले, कुडाळ, कणकवली जी पर्यटन स्थळं, तिकडचे इव्हेंट्स आहेत ते आपल्या या यूट्यूब चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन। तोपर्यंत धन्यवाद मंडळी। मालवण संपत्तीतले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि पण व्हिडिओ मित्रांनो मालवण संपत्तीचे माझ्याजवळ आहेत, ते व्हिडिओ पण काही येत्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी आपल्या एक्सप्लोर कोकण यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिकडे सबस्क्राईब बटनवर जाऊन सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा। तोपर्यंत धन्यवाद। हकडी आवाज झोपाळ्यावर असते।